झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवरायांची शौर्य गाथा सर्वांनाच माहिती आहे, पण त्याच शौर्याची साक्ष देणारे पुरावे पुरातत्व विभागाला सापडले आहेत रायगडावर। शिवरायांच्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या शस्त्रांचे अवशेष रायगडावरच्या साफसफाई दरम्यान हाती लागले। पाहुयात झी 24 तासचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। किल्ले रायगड, शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी। स्वराज्याचा संपूर्ण गाडा इथून हाकला जायचा। रायगडाची सध्या पुरातत्व विभागाकडून साफसफाई सुरू आहे। या दरम्यान रायगडावर काही बहुमोल अशा ऐतिहासिक वस्तू सापडल्यात। दगडी जातं, दगडी मूर्ती, दगडी पणत्या, छोटे मोठे तोफगोळे, भाले, खंजीर, कट्यारी सारख्या शस्त्रांच्या दुर्मिळ अवशेषांचा त्यात समावेश आहे। काही घोड्याचे नाल वगैरे असे, लोखंडी नेल्स, किळे, साखळदंड, दिवे, दगडी दिवे वगैरे अशा प्रकारचे सामान आहेत। हा ऐतिहासिक ठेवा पुरातत्व विभागानं सुरक्षित ठेवलाय। त्याचं जतन कसं करता येईल यावर सध्या अभ्यास सुरू आहे, पण हा ठेवा रायगडावर पाहता यावा आणि त्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे। आमची सरकारला असा विनंती आहे की हा साठा संपूर्ण शिवप्रेमींना आणि या तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना नव्हे तर जगभरातल्या नागरिकांना पाहण्यास उपलब्ध व्हावा आणि त्याचा सोहळा या रायगडावर व्हावा आणि एक चांगलं स्मारक या पुरातन वस्तूसाठी या ठिकाणी व्हावं। वेळोवेळी सापडत जाणारा हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा खरं तर जतन करण्याची खरी गरज आहे। शिवाजी पुतळा स्मारकावरून सोयीस्कर राजकारण करणारे नेते या दुर्मिळ ऐवजाला महत्व देतील का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। झी 24 तासासाठी रायगडहून भारत गोरेगावकर सह सुवर्णा धानोरकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।